आणखीन एक महत्वाची बातमी, छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती मिळतीये. भाजप शिंदे गटाच्या वादामध्ये नाशिक जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय. नाशिकच्या जागेवरून भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना भाजपचा विरोध आहे. चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. चंदन ऋषाली, आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या जागेवरून खरं तर भाजप आणि शिंदेगड यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्सी खेच आणि तणाव सध्या सुरू आहे. अगदी 3 दिवसांपूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी सगळ्या शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गाठलं. या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि कोणत्याही परिस्थितीत नाशिकची जागा ही शिंदेगटालाच मिळायला पाहिजे यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काल आपण बघितलं, भाजपचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्यांनी देखील मागणी केली की नाशिकची जागा ही भाजपला मिळावी. आता या सगळ्या वादामध्ये छगन भुजबळ यांनी देखील एक चाचपणी जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि एकूणच माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे की नाशिकच्या जागेवर जर छगन भुजबळ उभे राहिले तर त्याचा नेमका किती फायदा होऊ शकतो. राष्ट्रवादी कदाचित या दोन पक्षांच्या भांडणात स्वतः आता नाशिकच्या जागेवर दावा सांगू शकते अशी परिस्थिती सध्या बघायला मिळते आणि त्यामुळे छगन भुजबळ नाशिकमधून निवडणूक लढणार का हे बघणं देखील त्यानिमित्ताने महत्वाचं असणार आहे. धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.